मोरोडच्या विविध कार्यकारी सोसायटीच्या निवडणुकीमध्ये पार पडल्यानंतर आमचे सहकारी मोरोड गावचे ज्यांची चेअरमन म्हणून निवड झाली ते बापू तुकाराम अदलिंगे, त्याचबरोबर शारदाबाई जिजाबा काळे यांची व्हाईस चेअरमनपदी निवड झाली, त्याचबरोबर भास्कर विष्णू नाळे, रियाज मावला मुलानी, नासिर कबीर पत्रकार, दिलीप गुंजाळ, मनीषा बाळकृष्ण कांबळे, देवीदास मोहकर यांची बिनविरोध निवड झाली। या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमचे मोहकर सर, त्याचबरोबर डॉक्टर आणि उपस्थित सर्व मान्यवर, ही जी निवड झालेली आहे ती बिनविरोध अशी निवड झालेली आहे। अनेक वर्षापासूनची परंपरा अखंडितपणे चालू आहे आणि अशीच ही परंपरा अखंडित चालू ठेवावी अशी या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो। या ठिकाणी सर्व ग्रामस्थ, मोरवटचे सर्व पदाधिकारी, सन्माननीय मान्यवर मंडळी उपस्थित राहिली त्याबद्दल सर्वांचं अभिनंदन करतो। त्यांना भावी काळासाठी शुभेच्छा देतो आणि मी माझं मनोगत संपवतो। बाप्पू तुकाराम आदलिंगे, आता माझी चेअरमनपदी मोरवट सेवा सोसायटीमध्ये निवड झाली त्याबद्दल, आता हे मी आबाचा कार्यकर्ता हे ह्या मार्गातून गावासाठी जी काय होणार जे शेतकऱ्यांचे जी काही काम असतील ते चांगल्या आणि आबाच्या सहकार्याने व्यवस्थित पार पाडण्याची माझी इच्छा आहे।